नमस्कार, मी सोनाली पालव। आपण पाहता एबीसी न्यूज। एबीसी न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर महत्त्वाच्या चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे। शहरातील मुख्य चौकात सिग्नल बसवण्यात येणार असल्यानं अंबरनाथकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। शहरात सिग्नल बसवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून तब्बल 83 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। अंबरनाथ शहरातून काटई, बदलापूर आणि कल्याण कर्जत राज्य महामार्ग जातो। शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गाचं काही वर्षांपूर्वी रुंदीकरण करून काँक्रीटीकरण करण्यात आलंय। उल्हासनगर, वालदुनी परिसरातील नागरिकांना बदलापूरच्या दिशेनं जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा ठरतो, त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। वाहनांची संख्या वाढल्यानं अंबरनाथ शहरात नेहमीच वाहतूक कोंडी होते। अंबरनाथकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी आता पालिकेनं पुढाकार घेतलाय। अंबरनाथच्या वैभव हॉटेल, महात्मा गांधी चौक आणि फॉरेस्ट नाका परिसरात सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे। यासाठी 83 लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। शहरातील 3 मुख्य चौकात सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर इतर महत्त्वाच्या चौकात सुद्धा सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला जाणार आहे। शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमधील कोंडी फोडण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे। एबीसी न्यूज, अंबरनाथ।